नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश गरजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 5 चा अभ्यास करणार आहोत। पाठाचं नाव आहे घाटात घाट वरंदा घाट। या पाठाचे लेखक महेश तेंडुलकर हे आहेत। पाठाला सुरुवात करण्या अगोदर या पाठाचे लेखक महेश तेंडुलकर यांचा अल्प परिचय या ठिकाणी आपण पाहणार आहोत। लेखक महेश तेंडुलकर प्रसिद्ध लेखक। त्यांची बंच ट्रेकिंग, साद पन्हाळा ते विशाळगडची, साद शिवकालीन दुर्गांची, शिलालेखांच्या विश्वात, गड मंदिरांवरील द्वारशिल्प, भटकंती कुडाळ वेंगुर्ल्याची, भटकंती अनलिमिटेड, किल्ले जिंजी, किल्ल्यांच्या दंतकथा, अशी ऐतिहासिक माहितीपर पुस्तके, गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। तर हा लेखकांचा अल्प परिचय या ठिकाणी आपण पाहिला। यानंतर या पाठात नेमकं काय दिलेलं आहे हे थोडक्यात जाणून घेऊ। प्रस्तुत पाठात सह्याद्रीमधील वरंदा घाट, वरंदा घाटाची वैशिष्ट्ये व तिथे घेतलेले अनुभव लेखकाने मांडले आहेत। हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतला आहे। मुलांनो, आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वरंदा घाट हा आहे। भव्य विस्तीर्ण असा हा वरंदा घाट आहे। या वरंदा घाटाचा परिसर, त्या वरंदा घाटातील निसर्ग, तिथली ऐतिहासिक स्थळे, त्यांची माहिती या पाठात लेखकांनी सांगितली आहे। कौतुकाने असं म्हटलं जातं की वरंदा घाट म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्तपणे केलेली उधळण म्हणजेच वरंदा घाट। तर या वरंदा घाटाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग या पाठाला सुरुवात करूयात। ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात। मुलांनो, आपल्या महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते, पावसाची चाहूल लागते। सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं, तरीही ते दरवेळी नवीन वाटतं। या ठिकाणी लेखकांनी पाऊस सुरू झाल्याच्या दोन खुणा इथं सांगितलेत। त्यातली पहिली खूण सोसाट्याचा वारा आणि दुसरी पावसाचं पाणी जमिनीवर मातीवर पडल्यावर त्या मातीचा रम्य सुंदर असा वास सुटतो। तर या दोन खुणांमुळं आपल्याला पावसाचं आगमन हे झाले हे लक्षात येतं। बालपणी बेफाम होऊन एग एग सरी माझे मडके भरी च्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं आणि त्याबद्दल आईवडिलांकडून पोटभर मार खाणं, आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं, या ठिकाणी लेखकांनी त्यांच्या बालपणीच्या अत्यंत मजेशीर महत्त्वाच्या अशा दोन आठवणी आपल्याला सांगितल्या। त्यातली पहिली आठवण पावसाचं आगमन झालं, पाऊस पडू लागला की लेखक आपल्या मित्रांच्या बरोबरीनं साथीने घराच्या बाहेर पडायचे, पावसात मनसोक्त भिजायचे। एग एग सरी माझे मडके भरी या बालगीताच्या तालावर ठेक्यावर
खूप नाचायचे बागडायचे हे घरच्यांना कळायचं नाही. मग पावसात भिजून घरी आल्यावर त्यांच्या पालकांना समजायचं. मग त्यावेळेस त्यांचे पालक त्यांना खूप मारायचे, खूप फटके त्यांना द्यायचे. तर ही आठवण आणि दुसरी आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पाण्यात सोडण्यासाठी चाललेली धडपड, ही धडपड आजसुद्धा लेखकांना आठवते. तर या पावसाळ्यातल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि मजेशीर आठवणी इथं लेखकांनी आपल्याला सांगितले. आता पुढं ते काय म्हणतात बघा. अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो. आता इथं फक्त लेखकांनी दोनच आठवणी सांगितलेत, पण अशा कित्येक आठवणी घेऊन हा पावसाळा येतच असतो. पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात, बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहुर, तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. पुढं लेखक खूप महत्त्वाचं विधान करत आहेत. लहानपणी आकाशामध्ये जी अर्धवर्तुळाकृती कमान तयार व्हायची त्यालाच आपण इंद्रधनु असं म्हणतो. तर ती सातरंगी अर्धवर्तुळाकृती कमान कशी तयार होते, त्यातील सात रंग कसे तयार होतात, कसे निर्माण होतात हे लेखकांना लक्षात यायचं नाही. पण मोठं झाल्यावर त्या इंद्रधनुषातल्या सात रंगांचा अर्थ लेखकांना उमगू लागल्याचं, समजू लागल्याचं ते इथं आवर्जून सांगतायत. म्हणजे लहानपणी इंद्रधनुष्याचा, त्याचबरोबर त्या रंगांचा जो काही शास्त्रीय भाग आहे तो शास्त्रीय भाग त्यांना समजायचा नाही. तो कसा तयार होतो, ती अर्धवर्तुळाकृती कमान कशी तयार होते हे लक्षात यायचं नाही. पण मोठं झाल्यावर त्या इंद्रधनुचा खरा अर्थ समजू लागल्याचं ते इथं नमूद करतायत. त्याचबरोबर हुरहुर, तळमळ, बरसणे या शब्दांचा अर्थही त्यांना समजू लागल्याचं ते सांगतायत. आणि या शब्दांचा थेट प्रत्यय अनुभव हा येऊ लागल्याचंही ते इथं नमूद करतायत. आता पुढं ते काय म्हणतायत बघा. पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात, डोळ्यासमोर येऊ लागतात आणि कधीकधी पापण्यातून अलगदपणे वाहूनही जातात. मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता ते कळतच नाही. बघा, असे भूतकाळातले, गतकाळातले असंख्य क्षण, प्रसंग, घटना या आजही जिवंत होतात. मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता हे कळतच नाही. ते पापण्यांमधून, त्या पाण्यांमधून वाहून जातात. तर या ठिकाणी लेखकांनी आपल्याला त्यांच्या बालपणीचा हा सुखाचा काळ आपल्यासमोर मांडलेला आहे. असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंधा घाट गाठलाच पाहिजे. म्हणजे हा बालपणीचा हा सुखाचा काळ जर आपल्याला परत अनुभवायचा असेल, तो आनंद, ती मजा परत लुटायची असेल तर आपण या वरंधा घाटात आलंच पाहिजे. कारण या वरंधा घाटातला निसर्ग, इथला पाऊस इतका मजेशीर आहे की आपल्याला आपल्या बालपणीच्या आठवणीत घेऊन जातो. त्यासाठी आपण एकदा तरी या वरंधा घाटात आलंच पाहिजे, एक प्रकारे इथं लेखक आवाहन करतायत. आता पुढं ते काय म्हणतायत बघा. पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगांची झाडे पाहत पाहत, पावसाळ्यातले टिपिकल कुंद वातावरण एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो. पुण्याहून आपण महाडच्या दिशेने वरंधा घाटात ज्यावेळेस यायला निघतो त्यावेळेस हा आपला प्रवास कसा सुरू असतो हे इथं त्यांनी सांगितले बघा. तर रस्त्याने येताना आजूबाजूची हिरवीगार झाडे पाहत
पावसाळी कुंद वातावरण ढगाळ वातावरण त्याचा आनंद लुटत मजा लुटत आपला हा प्रवास सुरू असतो। तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याहीपेक्षा जास्त दोन चाकीवर अंग भिजवत करण्यात असते। आता पुढं लेखकांनी खूप मजेशीर आपल्याला सल्ला दिलाय की आपण या वरंदा घाटात दोन चाकीवर आलं पाहिजे। चार चाकीत बसून बंदिस्त गाडीत सुक्याने तो प्रवास करण्याऐवजी आपण दोन चाकीवर म्हणजेच टू व्हीलरवर बसून या वरंदा घाटात पुण्याहून महाडपर्यंत आलं पाहिजे, कारण त्या पावसाची खरी मजा ही आपल्याला टू व्हीलरवर बसून आल्यावरच लुटता येते। बंद गाडीत सुक्याने त्या प्रवासाची मजा लुटता येते, पण त्याहीपेक्षा जर आपण टू व्हीलरवर इथं आलो तर आपल्याला एक वेगळाच आनंद मिळू शकतो। पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत बेफाम वारा छातीवर झेलत आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा काही औरच असते। टू व्हीलरवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर ते पावसाचं पाणी उडवत बेफाम वारा पाऊस अंगावर झेलत तो प्रवास आपण करावा। त्याचबरोबर आवडती गाणी म्हणत गुणगुणत आपण तो प्रवास करायला हवा। त्या प्रवासाची काही मजा वेगळीच आहे, काही औरच आहे। इथं एक मजेशीर सल्ला लेखक आपल्याला देत आहेत। असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असेच वाटते। हा जो काही प्रवास आपण सुरू केलेला असतो हा कधी संपूच नये असंच आपल्याला सतत वाटत राहतं। आपल्या मनाला उभारी देणारा एक वेगळा आत्मविश्वास देणारा हा प्रवास आपण असा चालू ठेवावा असं सतत आपल्याला वाटत राहतं। आपल्या मनाला खूप आनंद मिळतो। शरीर गारठवणारा मनाला उभारी देणारा हा प्रवास कधी संपूच नये असं जरी वाटत असलं तरी मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण वरंदा घाटात येऊन पोहोचतो। म्हणजे हा किती जरी आपल्याला प्रवास संपू नये असंच वाटत असलं तरी आपण त्या वरंदा घाटात मजल दरमजल करत तिथं पोहोचतो। मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते, पण पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोचतो ते वरंदा घाटात। घाटात घाट वरंदा घाट असे जे म्हटलं जातं ते का म्हटलं जातं ते इथं आल्यावर आपल्याला पटतं। म्हणजे या वरंदा घाटाकडे कौतुकाने म्हटलं जातं, त्याच्याकडे पाहिलं जातं की घाटात घाट वरंदा घाट बाकी सब घाटी या। म्हणजे या वरंदा घाटाची इतर घाटाबरोबर जर आपण तुलना करायची म्हटली तर या वरंदा घाटासमोर बाकीचे घाट हे खूप साधारण किरकोळ वाटतात, खूप लहान वाटतात। घाटात घाट वरंदा घाट बाकी सब घाटी या म्हणजे बाकीचे घाट लहान सर्वसाधारण वाटतात। इतका हा वरंदा घाट भव्य दिव्य विस्तीर्ण असा आहे। इथला निसर्ग इथला परिसर खूप छान आहे आणि इथं आपण टू व्हीलरवर बसूनच आलं पाहिजे। बंदिस्त गाडीत बसून तो प्रवास करण्याऐवजी आपण दोन चाकीवर इथं आलं पाहिजे असा सल्लासुद्धा ते आपल्याला देत आहेत। मग आता या वरंदा घाटात पोहोचल्यावर त्यांना तिथला निसर्ग कसा अनुभवायला मिळतो त्याचं वर्णन पुढं लेखकांनी केले बघा। पाण्यावर झुकलेल्या हिरव्यागच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, या ठिकाणी या वरंदा घाटात खूप सारे लहान मोठे धबधबे वाहताना दिसत आहेत। झाडीवर झुकलेल्या आणि त्या झाडीतून विशिष्ट प्रकारचा आवाज काढीत हे
हे धबधबे खाली कोसळत असतात. दरीतलं हिरवं रान, या ठिकाणी ज्या काही दरी आहेत, व्हॅली, त्या दरीमध्ये आपण जर पाहिलं तर सगळीकडं आपल्याला हिरवंगार दृश्य पाहायला मिळतं. झाडं झुडपं ही सगळीकडे आपल्याला दिसून येतात. ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, ढगाळलेले डोंगर, त्याचबरोबर पावसाची सतत रिपरिप चालू असते. मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत, धावत खळाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यासमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते. हा इथला परिसर, इथला निसर्ग, त्याचा आनंद अनुभव घेतल्यावर आपल्याला आपल्या नजरेचे पारणे फेटल्याचं सुख त्या ठिकाणी मिळतं. खूप आनंद, खूप समाधान इथं आपल्याला मिळतं, कारण इथल्या निसर्गात, इथल्या परिसरात एक प्रकारची जादू आहे. पुढं लेखक काय म्हणतात बघा. त्या पावसाळी वातावरणात भजी, वडे, चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंदा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. मग हा परिसर पाहून, हा निसर्ग पाहून आपल्याला भूक लागते. मग भूक लागल्यावर या वरंदा घाटात खूप साऱ्या टपऱ्या आहेत, ज्या ठिकाणी खाद्यपदार्थांची उत्तम सोय केलेली आहे. तर या टपऱ्यांमधून खूप छान चविष्ट असा खाद्यपदार्थ मेनू आपल्याला खायला मिळतो. आपण आपली भूक ही या ठिकाणी मिटवू शकतो. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. बघा मुलांनो, या ठिकाणी लेखकांनी त्या टपऱ्यांमधून जो काही मेनू, जो काही खाद्यपदार्थ तयार केला जातो आहे, त्या खाद्यपदार्थाला राजेशाही खाण्याची उपमा दिलेली आहे. इतका तो प्रसिद्ध आणि महत्त्वाचा आहे आणि आपल्याला तो मनसोक्त पोट भरून खायलासुद्धा मिळतो. म्हणजे एका बाजूला त्या निसर्गाची मजा लुटायची, तो आनंद उपभोगायचा, आणि दुसऱ्या बाजूला मजबूत चापायला हे पदार्थसुद्धा आपल्या समोर असतात. त्यामध्ये गरमागरम कांदा भजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा आणि सोबत वाफाळलेला चहा. म्हणजे या मेनूमध्ये कोणकोणते पदार्थ असतात त्यांची नावं इथं लेखकांनी दिली आहेत. बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत, या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत, रानवाऱ्याचं घोंगावणं ऐकत, विजेचं लक्कन चमकणं आणि कडाडणं मनाच्या हार्ड डिस्कवर स्टोअर करत वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. बघा, खूप छान असं या ठिकाणी वर्णन लेखकांनी केलेलं आहे की या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत, इथल्या पावसाचा, इथल्या वाऱ्याचा आनंद लुटत आपला वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. या सगळ्या आठवणी आपल्या मनाच्या हार्ट डिस्कवर स्टोअर होतात. खूप छान पद्धतीनं लेखकांनी या वरंदा घाटाचं वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या बालपणीच्या दोन आठवणी, पावसाळा सुरू झाल्याच्या दोन खुणाही या पूर्वार्धामध्ये सांगितल्या. ठीक आहे, तर हा पूर्वार्ध तुम्हाला छान समजला असेल. या वरंदा घाटातील जी काही वैशिष्ट्य आहेत ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजली असतील. यानंतर आपण या पूर्वार्धावर आधारित काही कठीण शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. तुमच्या टी व्ही स्क्रीनवर कठीण शब्द दिसत असतील बघा. त्यातला पहिला शब्द आहे वेध, म्हणजे लक्ष, चाहूल, पाऊस, वर्षा, पर्जन्य, सोसाट्याचा वारा, जोरात वाहणारा वारा, सरी म्हणजे पावसाच्या धारा, वार्ता म्हणजे बातमी, न्यूज, वेफाम, स्वैर, स्वच्छंदी, सुसाट वेगाने, तालावर म्हणजे ठेक्यावर,
आतुरता म्हणजे उत्कंठा, उमलणाऱ्या म्हणजे हळूहळू फुलणाऱ्या, हुरहुर अस्वस्थ आतुरता तळमळ, थेट सरळ, त्यानंतर प्रत्यय म्हणजे अनुभव एक्सपीरियन्स, आगमन येणे, गतकाळ म्हणजे भूतकाळ, अलगदपणे हळूच, कुंद ढगाळ, बंदिस्त म्हणजे बंद असलेल्या, सुक्याने कोरड्याने, औरच म्हणजे वेगळी, गारठवणारा थंडगार करणारा, रोरावत रोरो आवाज करीत, संततधार म्हणजे न थांबता धारा पडणे, पावसाची रिपरिप, आसूड म्हणजे चाबूक, खळाळत खळखळ आवाज करीत, विहंगम म्हणजे सुंदर, दृश्य देखावा, चमचमीत चविष्ट, मेनू खाण्याचे पदार्थ, राजेशाही राजाला शोभणारे, घोंगावणे म्हणजे घोंगो आवाज करणे. यापुढे वाक्प्रचार दिलेत बघा. वेद लागणे म्हणजे अंदाज येणे, पोटभर मार खाणे भरपूर मार खाणे, आतुरतेने वाट बघणे उत्सुकतेने वाट पाहणे, त्यानंतर प्रत्यय येणे प्रत्यक्षात अनुभव येणे, मनाला उभारी येणे मनाला उमेद देणे, नजरेचे पारणे फेडणे पाहताना अत्यंत आनंद होणे, आस्वाद घेणे चवीने खाणे. यानंतर या पूर्वार्धावर आधारित काही प्रश्न उत्तरे दिलेत बघा. त्यातला पहिला प्रश्न, पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा म्हणजे पाऊस सुरू झालाय हे कशावरून समजतं, कोणत्या दोन गोष्टींवरून समजतं? तर त्यातली पहिली गोष्ट आहे सोसाट्याचा वारा आणि दुसरी गोष्ट मातीचा सुगंध. या दोन खुणांवरून या दोन गोष्टींवरून पाऊस सुरू झालाय हे लक्षात येतं. दुसरा प्रश्न, मोठे झाल्यावर पावसामुळे यांचे अर्थ उलगडतात. उत्तर आहे इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे पावसाच्या बरसण्याचे. बरोबर. तिसरा प्रश्न, पावसामुळे या शब्दांचा थेट प्रत्यय येतो. कोणत्या शब्दांचा प्रत्यय येतो? तर हुरहुर आणि तळमळ. चौथा प्रश्न, लेखकांच्या मते कोणत्या घाटाला भेट दिली पाहिजे? लेखकांच्या मते वरंधा घाटाला भेट दिली पाहिजे. पुढचा प्रश्न, पुण्याहून महाडपर्यंत जाण्याचा प्रवास असा सुरू असतो, म्हणजे आपण पुण्याहून महाडपर्यंत जो काही प्रवास करतो आहे तो कसा सुरू असतो ते या ठिकाणी दिले बघा. हिरव्या रंगाची झाडे पाहत टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एन्जॉय करत. सहावा प्रश्न, पावसाळ्यात कोणत्या वाहनाने प्रवास करताना मजा येते? उत्तर आहे पावसाळ्यात दोन चाकीवर अंग भिजवत प्रवास करताना मजा येते. पुढचा प्रश्न,
लेखकाला कशा प्रकारचा प्रवास कधी संपूच नये असे वाटते? उत्तर आहे, लेखकाला शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा हा प्रवास कधी संपूच नये असे वाटते। आठवा प्रश्न, वरंदा घाटात गेल्यावर काय काय वाटते? वरंदा घाटात गेल्यावर घाटात घाट, वरंदा घाट, बाकी सब घाटिया असे वाटते। म्हणजे या वरंदा घाटाची इतर घाटांबरोबर तुलना करायची म्हटलं तर या वरंदा घाटासमोर बाकीचे घाट हे खूप साधारण, लहान, किरकोळ वाटतात। त्यानंतर व्याकरणावर आधारित प्रश्न दिलेत बघा। विरुद्धार्थी शब्द लिहा। सुगंध, दुर्गंध, आगमन, गमन, जिवंत, मृत, नवीन, जुने। त्यानंतर बंदिस्त, विरुद्धार्थी शब्द आहे मोकळे, सुके, ओले, आवडती, ना आवडती। तिसरा प्रश्न, लिंग ओळखा। आजी, स्त्रीलिंग, झाड, नपुसकलिंग, मजा, स्त्रीलिंग, वारा, पुल्लिंग, रान, नपुसकलिंग। यानंतर प्रश्न क्रमांक 4, वचन बदला। वारा, अनेकवचन वारे, सर, सरी, मडके, मडकी, होडी, होड्या, अनेकवचन होड्या। त्यानंतर गाणे, गाणी, शरीर, शरीरे, धबधबा, धबधबे, अनेकवचन धबधबे, घाट, घाटच उत्तर राहतं। त्यानंतर पाचवा प्रश्न बघा। खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा। गारठवणारा, आता या शब्दात आणखीन काही शब्द दडलेले आहेत। थोडक्यात या शब्दातील अक्षरांपासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत। बघा केलेले आहेत त्या ठिकाणी, गार, गाठ, गाव, गाणारा, गारा, ठराव, वर, राव। आलं लक्षात? तर या दिलेल्या एका शब्दात जे काही अक्षर आहेत त्या अक्षरांपासूनच तुम्हाला वेगळे अर्थपूर्ण शब्द बनवायचे, ठीक आहे? दुसरा, पोटभर, पोट, पोर, भट आणि भर, ठीक आहे? तर हे सर्व प्रश्न उत्तरे, त्याचबरोबर कठीण शब्दांचे अर्थ तुम्हाला छान समजले असतील। तर या साऱ्या प्रश्नांचा, उत्तरांचा, कठीण शब्दांचा छान अभ्यास करा। हा पूर्वार्ध छान पद्धतीनं वाचून काढा। तर आशा आहे की लेखकांनी जे काही वरंदा घाटाचं वर्णन केलेलं आहे ते तुम्हाला छान समजलं असेल, ठीक आहे? धन्यवाद।